राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व रयत क्रांती संघटना कामगार आघाडी यांच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सांगली या ठिकाणी भव्य मोर्चा मोर्चा काढण्यात हा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी आयुक्त पळून गेल्याचे सांगितले यावेळी आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता विश्रामबाग पोलिसांनी वेळेतच रोखलाय व दिलेल्या निवेदनातील मागणीचा विचार करून लवकरात लवकर सर्व कामे निकालात काढू असे लेखी पत्र शासकीय अधिकारी सुची लोहार यांनी दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करून पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवू असा सूचक इशारा संदीप पाटोळ यांनी दिला राष्ट्रीय बहुजन कामगार संघाचे कालच्या पूर्ण टीमनं त्यांच्या तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण वतीनं त्यांनी मोठं आंदोलन कामगार आयुक्तांच्या ऑफिसवर काल केलं तर नेमके त्यांचे मुद्दे आणि त्यांच्या मागण्या का काय आहेत हे आपण आज त्यांच्यासमोरून जाणून घेऊया सर नमस्ते नमस्ते काल जे आपण आंदोलन मोठ्या प्रचंड प्रमाणात केलं तर तुमच्या महत्त्वाच्या मागण्या कोणकोणत्या होत्या प्रथमता ए व्ही नाईनचं मी स स्वागत करतो की आपण काल दोन 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 हजार तेवीस रोजी ठीक दहा वाजता सहाय्यक कामगार आयुक्त सांगली ह्या सांगली जिल्ह्याच्या प्रमुख कार्यालयावरती राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि रयत क्रांती संघटना कामगार आघाडी यांच्या वतीनं आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीचा हजारो कामगारांना घेऊन आम्ही भव्य असा मोर्चा काढण्यात आला कारण गेले सहा महिन्यापासून या का कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत ते आ, काम चुकारपणा करून मनमानी कारभार करतात दुसरी गोष्ट आम्ही वारंवार त्यांना फोनवरती सांगितलं अनेक वेळा आंदोलनाचे निवेदन दिले पण त्या निवेदनाकडं दुर्लक्ष करून की दुर्लक्ष दुर्लक्ष वगैरे करून उडा उत्तरं देणे असे प्रकार होत होते मग आम्ही कामगार मंत्र्यांशी बोललो कामगार मंत्री आदेश करायचे कामगार सचिवांशी बोललो ते आदेश करायचे पण हा प्रश्न सुटत नव्हता मग कामगारांच्यामध्ये एक उद्रेक निर्माण झाला आणि मग आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरती आम्ही भव्य असा मोर्चा काढला प्रथम तर आमची मागणी अशी होती की गेले तीन चार पाच महिने झालं जी कामगारांची नोंदणी केली जाते आणि ती नोंदणी पेंडिंग राहते आणि त्या कालावधीमध्ये कामगार मयेत पावतो त्याचबरोबर एखादी महिला गरोदर असेल तर ती डिलेवरी होते दुसरी गोष्ट एखादा गंभीर आजार असेल तर त्याचं ऑपरेशन होतं किंवा त्या का कार्यकाळामध्ये जर वेळेत नोंदणी नाही झाली तर त्याचा फटका कामगाराला मोठ्या प्रमाणात बसतो तर ही नोंदणी सहा महिने प्रलंबित न ठेवता किमान सात आठ दिवसात किंवा दहा दिवसामध्ये त्वरित निकालात काढण्यासाठी हा एक आमचा प्राधान्यानं विषय होता दुसरी गोष्ट जे कामगारांच्या मुलांची शैक्षणिक शिष्यवृत्ती जी प्रलंबित आहे कामगाराला आता शिक्षण घेणं सोपं राहिलेलं नाही तर ही या असंघटित महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सतरा हजार कोट रुपये होते आता व्याजा व्याज वाढून वीस हजार कोटीच्यापेक्षा पुढं गेलेली आहे रक्कम तर त्यांच्या मुलांना आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलांना एक पॅकेज ठेवलेलं आहे म्हणजे पहिली ते आठवी अडीच हजार आठवी दहावी पाच हजार एफ वाय एस वाय टी वायला वीस वीस हजार इंजिनियरिंगला साठ हजार मग असे अर्ज कामगारांनी ऑनलाईन केलेले आहेत मग ते प्रलंबित आहेत आता कामगाराचा मुलगा कामगार न बनता चांगला उच्च शिक्षित बनावा कलेक्टर बनावा आय आय एस आय बनावा पी एस आय बनावा किंवा चांगला शासकीय नोकरदार बनावा अशी ही भावना आहे आमची आणि अशा असताना हे लोक मुद्दामहून जाणून बुजून ह्या नोंदणीकृत कामगारांचे अर्ज प्रलंबित ठेवतात तर हे अर्जसुद्धा किमान सहा सात दिवसात किंवा दहा दिवसात निकालात काढून थेट कामगाराच्या खात्यावरती त्या मुलाची शैक्षणिक शिष्यवृत्ती जमा करण्यात यावी हा आमचा मुद्दा होता दुसऱ्या गोष्ट कामगार मृत्यू पावतो त्याच्या वारसाला अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये मिळतात त्याचबरोबर पेन्शन चोवीस हजार वर्षाची मिळते बावन्न वर्षाच्या पुढे असेल तर दोन लाख रुपये मिळतात हे सुद्धा म्हणजे मेलेल्या सुद्धा ते न्याय देत नाहीत म्हणजे त्या वारसाच्या खात्यावर पैसे जमा करत नाहीत ते सुद्धा त्वरित लवकरात लवकर त्या कामगाराच्या वारसाच्या खात्यावर जमा व्हावं ही आमची प्राधान्यानं मागणी होती त्याचबरोबर मध्यान भोजन योजना आहे खूप निष्कृष्ट दर्जाचं जेवण आहे ते चपाती रोटी वगैरे देतात वास मारतेला भात देतात आमल्या आंबल्याला आमटी देतात आणि यामध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे त्याची चौकशी होऊन त्वरित कारवाई हो व्हावी ही आमची प्राधान्य मागणी आहे दुसरी गोष्ट म मनमानी कारभार म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त असतील त्यांच्या खाली काम करणारे अधिकारी असतील हे एक लाख साठ हजार असे विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत ते जाणून बुजून पन्नास टक्के साठ टक्के अशा रकमा घेऊन म्हणजे तेवढेच अर्ज निकालात काढतात कारण त्यातून काहीतरी इनपुट मिळतो पैसा मिळतो आहे म्हणजे हे स्वतःच एजंट झालेले आहेत म्हणजे कामगार युनियनला आता त्या ठिकाणी त्यांचं स्थान कमी होत चाललेलं आहे आज कामगार युनियन प्रबोधनाचं काम करतं आहे संघटन वाढवण्याचं काम करतं आहे लोकांच्यापर्यंत योजना पोचवण्याचं काम करते पण हे एजंट निर्माण ह्या कार्यालयामध्ये झालेले आहेत तर अशा कार्या अधिकाऱ्यावरती त्वरित त्याची चौकशी होऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी एक आमची प्राधान्यानं मागणी आहे त्याचबरोबर अठरा ते सात वयोगटातील जो कामगार मृत्यू पावतो आणि अशा कामगाराला दोन लाख रुपये दिले पाहिजेत आत्ताची योजना आहे ती एक्कावन्न वर्षाच्या पुढील कामगार मृत्यू पावलं तर दोन लाख मिळतात पण आमची मागणी अठरा ते साठ वयोगटातील कोणताही कामगार असो त्याला त्याच्या वारसास दोन लाख रुपये मिळाले पाहिजे घरकुल घरकुलांचा सर्वे खोट्या पद्धतीनं करून जातात घर पा पाहतात उतारे बघतात अर्ज घेतात आणि हे सगळं नाटक चालू आहे तर गेले तीन चार वर्ष झालं आम्ही ह्या घरकुलासाठी धडपडतोय आंदोलन करतो आहे मोर्चा क कर, काढतो कर, आहे तरीही शासन ही येतं आहे ती येतं आहे प्रशासन बदलतं आहे अधिकारी बदलत आहेत स सरकार बदलतं आहे कामगार मंत्री बदलतात पण हक्काचं घर त्या कामगाराला मिळत नाही त्याचबरोबर हक्काचं घर मिळालं पाहिजे ज्याला जागा आहे त्याला दुसरी गोष्ट ज्याच्याकडं जागाही नाही घरही नाही त्याला शासकीय जागा, जागा देऊन घर बांधून देण्या देण्यात यावं अशी आमची प्राधान्याची मागणी आहे त्याचबरोबर जो कामगार कामगाराच्या कुटुंबियांना प्रत्येकी आजारासाठी किमान एक लाख रुपये असले पाहिजे कामगारावर होणाऱ्या अन्याय अन्यायात अन अन्याय अत्याचाराच्या विरोधात कामगाराच्या अन्याय अत्याचारा जर एक विशिष्ट एक क कायदा ही करण्यात यावा कारण कॉन्ट्रॅक्टर वगैरे कामगारांना आमच्या फसवतात त्यांना पैसे देत नाहीत त्यांचे अन्याय अत्याचार करतात मारहाण करतात आणि त्याला पळवून घालवण्याचं काम करत आहेत तर ह्यासाठी कायद्याची तरतूद हे आपल्या महाराष्ट्र शासनानं करावी अशी आमची या ठिकाणी प्राधान्यानं मागणी आहे तर आम्ही आम्ही आमच्या ह्या आंदोलनाला आमच्या या हजारो लोकांच्या उद्रेकाला त्यांनी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन आमच्या आंदोलनाची दखल घेऊन पण एवढं सांगतो की त्या दिवशी आम्ही आमचं आंदोलन तिथं पोहोचाय तेव्हा सहाय्यक आयुक्त अनिल गुरव साहेब पळून गेले तिथून कारण खालील जी शॉपेट इन्स्पेक्टर आहेत सरकारी अधिकारी आहेत त्यांना पुढं केलं तर त्यांना फोनवरून लेखी उत्तर द्यायला सांगितलं आणि आम्हाला त्यांनी लेखी उत्तर दिलं की आम्ही लवकरात लवकर हे सर्व प्रलंबित काम निकालात काढू असा आम्हाला लेखी अर्ज दिला त्यांनी पत्र दिलं मग आम्ही तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे आम्ही आठ ते पंधरा दिवस पुन्हा वाट बघणार आहे पुन्हा ह्याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही त्या कार्यालयावरती छेडणार आहे नंतर आमच्या पुढची रणनीती पुढची दिशा आम्ही योग्य वेळी आपणास सांगू हे आंदोलन आमचा मोर्चा आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली होता आणि येथून पुढंही ह्याच्याहीपेक्षा मोठ्या संख्येनं कामगार घेऊन आम्ही हे आंदोलन करणार आहे माझ्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष सलीम सय्यद भैया होते त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्र प्रदेश महासचिव निलेश दाभाडे होते प त्याचबरोबर प्रदेश सचिव सुहास लोंडे होते राजाराम कोळे प्रदीप साठे सचिन बोणे हेमाल लोंडे रुपाली शेंडगे सुरेखा शेंडगे पूनम पाटील अनुष्का मुंडे सचिन शेंडगे आणि अर्जुन लोंडे आमचे प्रमोद लोंडे असतील हे सर्वच पदाधिकारी माझ्यासोबत त्यावेळी मोठ्या संख्येनं कामगार घेऊन होते